अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर परिक्षेत्र सवतखेडा येथे गायरान जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ। राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आला। या प्रसंगी पंचायत समिती सभापती नीता पाटील, सामाजिक वनीकरण अधिकारी व कर्मचारी वृंद, माजी अभियंता जे के चव्हाण आदी मान्यवरांसह सवतखेडा गावचे नागरिक उपस्थित होते। राज्यामध्ये माननीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत, माननीय मंत्री जे आहेत त्यांनी 33 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि त्यालाच हातभार म्हणून आपण आपल्या गावामध्ये 33,330 वृक्ष याचं प्लांटेशन आपण या ठिकाणी करतो। खरं म्हणजे अतिशय सवतखेड्याला हे खरं मी वरदान म्हणेल की अतिशय चांगली जागा, चांगली साईट आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। आपल्या पूर्वजांनी अतिशय चांगली झाडं या ठिकाणी लावलेली आहेत, ते टिकवण्याचं तुम्ही कामही करता आहात, परंतु बरीच झाडं यातून नष्ट झालेली आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल। ही कसली झाडं? आपली अंजनाची झाडं आहेत, अंजनाची झाडं आहेत। आणि खरंच आपण ही जरी झाडं इथे लावली अंजनाची तरी सुंदर एक महाराण आपण या ठिकाणी फुलवू शकतो, एक चांगलं फॉरेस्ट या ठिकाणी तयार करू शकतो। परंतु आपण वडापासून लिंबांपासून सगळी झाडं आपण या ठिकाणी लावत आहोत। बांबू येत आहेत, बांबू पण याच्यामध्ये आहेत, निर्णय वृक्ष आपण या ठिकाणी लावतो आहोत। पण मी एक थोडं माझ्या डोळ्यासमोर चित्र मी असं येत आहे किंवा मी विचार करतोय की ही झाडं एक 2-4-5 वर्षांनी मोठी झाली आणि आपण तरी सगळी जगवली, 100% 90% जगतील, पण ही सगळी झाडं जर जगली तर पुढे भविष्यामध्ये आपला परिसर कसा राहील? म्हणजे एक पर्यटनाचं मोठं केंद्र सुद्धा आपला सवतखेडा भाग या ठिकाणी होऊ शकतो। लोक दुरून दूर इकडे बघायला येतील की चला सवतखेड्याला आपण या ठिकाणी जाऊ, मग इथे हरणं असतील, तसेच आपल्याकडे भरपूर प्राणी आहेत आणि मला वाटतं की अनेक लोक या ठिकाणी बघायला सुद्धा येतील, फिरायला येतील आणि एक चांगला सुंदर असं फॉरेस्ट हे आपल्याला या ठिकाणी तयार करता येईल। साहेबांनी सगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि याबरोबर चव्हाण साहेब म्हणते की चारही बाजूनी रस्ते आपले होत आहेत। आता आपल्याला देवपिंपरी जायला मी रस्ते पहिल्यांदा तिकडून आलो, अजून त्याचा कच्चा झालेला आहे, अजून पक्का व्हायचा आहे दामरीकंडाचा पूर्ण, पण तो अतिशय सगळ्या मोऱ्याकडून फुल करून सगळं ते काम झालेलं आहे। पुढे आता आपण देवपिंपरीला आपण पूल टाकलेला आहे आता इथून, म्हणजे तुम्हाला आता नदीतून जायची गरज पडणार नाही देवपिंपरी जवळ, आपण तिथून आता डायरेक्ट पूल टाकलेला तुम्ही तिथे देवपिंपरी जाणार, तिथून तुम्हाला तिकडे फाट्यावर तिथे निघता येईल, नेरीला जाता येईल, जामनेरला जाता येईल। हा एक शॉर्टकट आपल्यासाठी मोठा या ठिकाणी तयार झालेला आहे। आपण बघितलं की तालुक्यामध्ये तर सगळीकडे रस्त्यांची कामं आपण करतो आहोत, मला वाटतं जामनेर तालुक्यामध्ये जेवढे नवीन रस्ते आणि जेवढे चांगले रस्ते आहेत मला नाही वाटत आपल्या खान्देश उत्तर महाराष्ट्रामध्ये 5-6 जिल्ह्यामध्ये तसे कुठल्या तालुक्यामध्ये असतील, मी महाराष्ट्राचा म्हणत नाही, पण निश्चित महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा तालुका आपल्या करायचा आपला प्रयत्न झालेला आहे। मग तो पाण्याच्या दृष्टीने असेल, रस्त्याच्या दृष्टीने असेल, विजेच्या दृष्टीने असेल, सगळ्या दृष्टीने एक सुंदर तालुका करण्याचा आपण चंग बांधलेला आहे। त्या दृष्टीने आपण आता कामाला लागलेलो आहोत। आपण बघतो की ज्या ठिकाणी कुठे आपल्याला वाटतही नव्हतं की इथे मोऱ्या होतील का, पूल होतील का, रस्ते होतील, अशा सगळ्या भागामध्ये आता आपण या कामांना सुरुवात केलेली आहे। अनेक ठिकाणी तर कामं 80-90% ठिकाणी तर कामंही झालेली आहेत। काही आहेत आपल्याकडचा अजून भाग आपण जो सांगतात तसं आपल्याकडचा त्याचे काम चालू आहे आणि म्हणून प्रयत्न आमचे तसेच चाललेले आहे। पण तुम्हाला एक विशेष आपल्या गावकऱ्यांना सगळ्यांना धन्यवाद द्यावे लागतील आणि आपलं अभिनंदनही करावं लागेल। आपण पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जे काम आपल्या गावामध्ये आपल्या परिसरात केलेलं आहे, खरं म्हणजे आपल्याकडे रोटोरला बाजूला प्रयत्न झालाय, बाजूला नांदेडला झालेला आहे, चिंचोली पिंपरीला तिकडे फतेपूरकडे तिथेही कार्यकर्त्यांनी चांगला एक सहभाग त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे। तर आज आपण बघतोय साहेबांनी सांगितलं की निसर्गाचा लहरीपणा का चाललाय, आज पाऊस पडत नाही, महिनाभर जून महिन्यामध्ये पाऊस पडत नाही, अर्धा जुलै झाला पाऊस पडत नाही, आता पडला तर मरेच गाय भुंगेलेला आहे, ढग या ठिकाणी दिसत आहेत, आभ्रा दिसते सगळ्याकडे, पण कुठे पाऊसच पडत नाहीये, तर हे का होत आहे? तर हे सगळं निसर्गाचं दुष्टचक्र आहे। आपण दिवसेंदिवस जी सगळी जंगलं साफ करतो आहोत, झाडं तोडतो आहोत आणि त्यामुळे सगळं निसर्गाचं चक्रच बदललेलं आहे।
झाड असतील, हवा येईल, तर त्या ठिकाणी कुठेतरी पाऊस पडेल. अन्यथा आपण जर सगळं नुसतं झाडच तोडत बसलो, जंगलाचा नाश करत बसलो, तर या ठिकाणी पुढे आपलं भविष्य आपल्या पुढच्या पिढीचं, या पिढीचं अंधकारमय आहे. सांगायला कोणाला ज्योतिषाची आपल्याला गरज नाही. आणि म्हणून सरकारने उपक्रम हाती घेतलेला आहे. आमचे सुधीर भाऊ फॉरेस्ट मंत्री, त्यांनी तर फक्त हेच काम ते करतात की झाडं लावा. आज एक झाड तोडायला वगैरे आम्हाला काही लागत नाही. लोक जंगलामध्ये जातात, मोळ्या खोड्या करून आणतात, 10-5 झाडं लगेच एका एका गावामध्ये मोकळे करतात. जामनेर सारख्या ठिकाणी बाकी तिकडे फॉरेस्टमध्ये लोक गेले वाडी किल्ल्याला की शेकडो झाडं रोज हाणून मारतायत. सागाचे फोक असतील तर झाडं जगायला मोठे व्हायला किती वर्ष लागतात, किती वर्ष जातात, परंतु तोडायला काही लागत नाही. पटकन कुऱ्हाडीचा दांडा मारला की त्याच्यावर लगेच ते झाड तुटतं. आपण मुळी घेतो, घरी घेऊन येतो, कुठल्या दुसऱ्या आहोत पाटला वापरतो, कामाला वापरतो, आणि त्या ठिकाणी सगळ्या जंगलाचा आता नायनाट होत चाललेला आहे. म्हणजे ज्या भागामध्ये आपण भुसावला जायचो, आपण गारखेड्याच्या पुढे गेलो की जायला जीव घाबरायचा दिवसा, इतकं जंगल तिकडे दाट होतं. आता तिथे काही नाही, किलोमीटर बरोबर आता माणूस तिथे दिसतो जंगलातून, झाडच नाही. वाडी किल्ल्याला आपण बोधवडकडे जायचो त्यावेळेला केवढं डार्क फॉरेस्ट होतं, आता काही राहिलेलंच नाही. तर बिडाच्या देवीला वगैरे गेलं की आम्ही दिवसा सुद्धा जायला घाबरायचो पूर्वी, 21 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. पण आज तिथे काही राहिलेलं नाही, आरपार तुम्ही 1 किलोमीटर सगळं दिसतं. म्हणजे झाडं सगळे तुटत चाललेले आहेत, पण लावण्याची जबाबदारी कोणी घेत नाही. आणि प्रत्येकाला वाटतं की माझी जबाबदारी आहे का, कोणी जबाबदारी घेत नाही. परंतु आपल्या गावामध्ये खरं मी सर्वांचं अभिनंदन करेल, विशेष करून सगळ्या तरुण कार्यकर्ते आहेत, आपली सगळी सरपंच आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचे सदस्य आहेत, आणि तेच नाही तर सगळ्यांनी, सगळ्या राजकारण विरहित आपण सगळे या ठिकाणी काम केलं, आणि एक अतिशय उत्तम काम या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण उभं केलेलं आहे. मला वाटतं राज्यामध्ये आपला नंबर सुद्धा आता पहिल्या कॉम्पिटिशनमध्येच आहेत, आपण पहिल्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत. सरपंचाचं मी खरं मनापासून अभिनंदन करेल की त्याने घरून पैसे टाकलेत. म्हणजे असे अवली माणसं असल्याशिवाय अशी क्रांती घडू शकत नाही. घरून पैसे टाकले, म्हणतो किती टाकले, किती, हा किती, 32 लाख रुपये. म्हणजे माणूस वेडा नाही का, 32 लाख रुपये कोण माणूस घरून टाकणार. वा लोक फक्त ग्रामपंचायत आले की फक्त मले काय भेटेन, 14 आयुक्त आहे, 9 आयुक्त, हा आयोग, तो आयोग, मी आम्ही बघतो की आता आमच्या त्या इन्क्वायरी करून करून नाकात दे मला, म्हटलं जाऊ दे बाबा काय करायचं एवढं. तर त्यांनी या ठिकाणी म्हणजे पाईपलाईन म्हणजे पाणी पुरवठा योजना जरी दिली तरी ती कशी कशी, प्रत्येक गावात हाच विषय आहे, प्रत्येक तालुक्यात हा विषय, प्रत्येक जिल्ह्यात हा विषय आहे, महाराष्ट्रात हा विषय चाललेला आहे. आणि म्हणजे प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर आपण काय करू शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. अनेक गावं आहेत की लोक काम करतायत, प्रामाणिकपणे काम करतायत, चांगलं काम करतायत, सगळ्याच कडे खराब आहे असं मी म्हणणार नाही, परंतु अनेक ठिकाणी आज तक्रारी येत आहेत की या ठिकाणी या कामात, या गाळ काढण्यामध्ये, हे चारे खोदण्यामध्ये, हे झाडं लावण्यामध्ये पैसे खाल्ले जात आहेत, भ्रष्टाचार होतोय. मला वाटतं की आपण काहीतरी सामाजिक बांधिलकी जर जोपासली, हे सामाजिक कार्य आहे, हे माझं कर्तव्य आहे, हे समजून कारण आपण शेवटी आपल्याला लोकांनी निवडलेलं आहे, लोकांनी निवडून दिलेलं आहे, तर काही फक्त हे काम करायला दिलेलं नाही, तर आपल्या भागाचा विकास, आपल्या गावाचा विकास, आपल्या परिसराचा विकास हा करण्याचा सुद्धा आपला काहीतरी आपण त्याच्याबद्दल आपण कुठे बांधिलकी असली पाहिजे. 2 एकरमध्ये 100 बाय 100 मीटर त्याने तळ, त्या ठिकाणी मोठं तळ मी पाहिलं मागच्या वेळेला जाऊन आलो होतो 15 वर्षापूर्वी, ते तळ या ठिकाणी केलेलं आहे, मोठी विहीर त्या ठिकाणी खोदलेली आहे, अनेक तळे आपल्या मागच्या बाजूला त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. मला वाटतं भविष्यामध्ये आता पुढे 8 दिवसात पाऊस येईल, आणि पाऊस आल्यावर एकदा जर सगळं भरलं गेलं तर मला वाटतं या भागामध्ये चमत्कारच घडणार आहे, चमत्कारच घडेल. तर या ठिकाणी वॉटर लेवल वाढणार आहे, बोरिंगना पाणी येईल, विहिरींना पाणी येईल, कायमस्वरूपी पाण्याची टंचाई इथून, कारण इथं पाण्याची टंचाई मला माहिती आहे आपण काय काय भोगलेलं आहे काय काय नाही, परंतु यावर्षी येत्या पुढच्या काळामध्ये भविष्य काळामध्ये या सगळ्या कामांमुळे या ठिकाणी कुठे पाण्याची टंचाई आपल्याला भासणार नाही अशी परिस्थिती त्यांनी आज या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की जोपर्यंत लोकसहभाग होत नाही, तुम्हाला वाटेल की सामाजिक वनीकरणाला येतील ते झाडं लावतील, फॉरेस्टवाले येतील ते तिकडे पाहतील, ढोरं हाकलतील, मला वाटतं असं ते काम होणार नाही. जिल्हा परिषद अधिकारी येतील, आमचे जे संघटनाचे येतील, ते सदराचे येतील, तेच चाऱ्या करतील, तेच पाणी मुरवतील, मला वाटतं याने काम होणार नाही. आता लोकसहभाग महत्वाचा आहे, लोकांना वाटलं पाहिजे, कारण शेवटी राहायचं आपल्याला इथे, पाणी आपल्याला प्यायचं आहे, इथे जनावरं आपले राहणार आहेत, शेती आपल्याला पिकवायची आहे, आणि म्हणून आपली ही जबाबदारी आहे. आणि जोपर्यंत लोक चळवळ होणार नाही या ठिकाणी अशा गोष्टींची, पाण्याची असेल, झाडांची असेल, तोपर्यंत या ठिकाणी आपण काही करू शकणार नाही. मग ग्राम स्वच्छता अभियान असो, स्वच्छ गाव अभियान असो, का पाण्याचा असो, का वृक्ष लागवडीचा असो, कुठलंही सामाजिक काम हाती घेताना ती लोक चळवळ झाली पाहिजे, लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे. आणि त्याचा नुसता अधिकारी म्हटलं तर अधिकारी 1 दिवस येतील, 2 दिवस येतील, ते अधिकारी कमी,
गावं जास्त आहेत, परिसर मोठा आहे. आता याचं या झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारी आपली आहे. नुसते झाडं लावून चालत नाही, झाडं अनेक ठिकाणी लागली जातात. आम्ही तर पुढारी आहोत, दरवर्षी आम्ही एकाच खड्ड्यामध्ये 25 वर्षे झाडं लावतोय. मी बघतोय का एका ठिकाणी एकच शाळा, एकच खड्डा फक्त. चला प्रत्येक वर्षी झाड बदलत राहतं. या ठिकाणी लिंबार लावलं, पुढे वडाचा लावा, नंतर पिपायचा लावा, झालं तेच चाललेलं असतं अनेक ठिकाणी. ते झाड काही जगत नाही. एकदा मंत्री गेले, पुढारी गेले, आमदार खासदार गेले की संपलं आमचं काम. मग ते झालं की चला ते बकरी येते खाते, माणसं त्या खातात, कोणी उपटतं सपटतं खेळून जातं. पुन्हा पुढच्या वर्षी या 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 भाऊ फोटो काढा, आले पाहुचे पडला फोटो. अरे मग उपयोग काय झाला? उपयोग काहीच नाही. आणि म्हणून मला वाटतं त्याचं संगोपन करणं महत्त्वाचं आहे, ते वाढलं पाहिजे. आता एवढे मागे अंजनाची झाडं लावली आपण बघतात, शेवटी आपल्या लोकांनी संगोपन केलं, ती वाढवली, त्याची निगा राखली, आणि म्हणून ते झालेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की पुढची जबाबदारी आपली मोठी आहे. नुसते 33,000 झाडं मी लावले आणि पुढच्या वर्षी पाहून आलं तर फक्त काय दिसतंय, बा 1,000-2,000 दिसतंय इकडे इकडे हिरवे खोटे आहे फक्त. तर असं होता कामा नये. आणि माझा विश्वास आहे आपल्यावर. आपलं गाव तर चळवळीचं गाव झालेलं आहे. आपल्या गावातला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक शाळकरी विद्यार्थी, आता सगळे विद्यार्थी आता या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि म्हणून या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला आहे. आणि म्हणून आपण आता या पुढच्या भविष्य काळामध्ये अधिक खबरदारी, अधिक काळजी या ठिकाणी घेणार आहात. आणि ती घेतली म्हणजे या परिसराचं नंदनवन होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये आपण धरणाचा विषय सांगितला, मी विडीपाडी साहेबांना पाठवलेलं आहे. इथे आपण आता वाघुरून पाणी आणतो या भागामध्ये. इकडे दोघी योजना येत आहेत. दोन योजना आपल्याला देतोय. पाण्याचं खातं माझ्याकडे आहे. मला कल्पना आहे पाण्याशिवाय या सगळ्या गोष्टी होऊ शकणार नाही. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. या वर्षभरामध्ये आपल्या सगळ्या योजना या ठिकाणी कार्यान्वित होतील. वाघुरची योजना आपली कार्यान्वित होतील. इकडनं आपण जे योजना सांगितली आपली, कोणती? भाकूरची योजना आहे आपली. 2,000 कोटी रुपये खर्च करून आपण तापीचं पाणी आणून तिकडे आणतोय. कारण इकडे पाणी नाही आपल्याकडे. तापी नदीमध्ये अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जातंय दरवर्षी शेकडो टीएमसी पाणी. ते पाणी आपण इकडे आणतोय. ते पाणी आपल्याकडे आल्याशिवाय या ठिकाणी आपल्या भागाचा विकास होऊ शकणार नाही. नाही तर बाकी सगळे गप्पाच राहतील. आपण तळे करू पण पाणी देणार नाही तर काय करणार त्याला? आणि म्हणून मला वाटतं की जे जे करता येण्यासारखं आहे ते सगळे आपण या ठिकाणी करतो आहोत. आपल्या सुदैवाने सगळ्यांच्या, आपण बघितलं असेल की गेल्या 2 महिन्यापूर्वी पुन्हा देशामध्ये आपलं सरकार त्या ठिकाणी आलं. अतिशय मोठं बहुमत त्या ठिकाणी मिळालं. कधी मिळालं असेल एवढं बहुमत मोदीजींना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आता विधानसभेची बारी आहे. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. आता विधानसभेला काय होणार आहे सांगायची गरज आहे का? सरकार शेवटी आपलंच येणार आहे. त्यामुळे गल्लीपासून, ग्रामापासून तर थेट दिल्लीपर्यंत सरकार आपलं आहे. सरकार आपलं आहे. पदाधिकारी आपले आहेत. मुख्यमंत्री आपले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपले आहेत. सभापती आपले आहेत. पंचायत सभापती आपले आहेत. सरपंच आपले आहेत. त्यामुळे सगळी एक वाक्यता आता आहे. एक वाक्यता आहे. आणि त्यामुळे आता पुढच्या भविष्य काळामध्ये आपण काळजी करू नका. आपलं काय झालं ते झालं, परंतु पुढची येणारी जी पिढी आहे तिला आम्ही त्या ठिकाणी 24 तास पाणी देणार आहोत. बारमाही शेती या ठिकाणी करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्यासाठी लागणारे 1,000 कोटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. येणाऱ्या थोड्याच काळामध्ये आपल्याला याचे निश्चित परिणाम बघायला त्या ठिकाणी मिळतील. वाघुरून आपण जवळपास 44 गावांना तर 24 तास पाणी देतो आहोत. आपण जवळपास 3,500-4,000 शेततळे करतो आहोत. शेततळ्यामध्ये आम्ही टाकडे पाणी टाकून देणार आहे. 24 तास तुम्हाला ड्रीप आता शेतीला करता येणार आहे अशी व्यवस्था आपण केली. आता आपण शेतकऱ्यांना सुरुवात केलेली आहे. पुन्हा दुसरं टेंडर निघालं 3,000 तळ्यांचं. या 6 महिन्यामध्ये सगळे शेततळे पूर्ण होतील. जवळपास 3,500-4,000 शेततळे पूर्ण होतील. आणि यातून आपण या ठिकाणी वाघुरचं पाणी त्यांना देऊन त्यांच्या शेतामध्ये आपण त्या ठिकाणी पाणी देणार आहोत. एक देशामधला अभिनव प्रकल्प हा आहे. एक वेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आणि या निमित्ताने शेतकऱ्यांना सुखी संपन्न करण्याचा प्रयत्न आपल्या या ठिकाणी चाललेला आहे. केंद्राच्या अनेक योजना आहेत. मोदींची स्वप्न वेगळी आहेत. राज्याची स्वप्न वेगळी आहेत. मुख्यमंत्र्यांची स्वप्न वेगळी आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यापासून, शेतकऱ्यांना न्याय देण्यापासून, विम्याच्या बाबतीमध्ये थोडीशी आपली अडचण आपल्याच गटाची झालेली आहे, ती आपल्याला दूर करायची आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक योजना आहेत. त्याचा उल्लेख मी या ठिकाणी वेळेअभावी करणार, कारण उशीर खूप झालेला आहे. परंतु निश्चित येणारा भविष्यकाळ आपला या ठिकाणी उज्ज्वल आहे. आपण जे परिश्रम घेत आहात, आपण जी मेहनत घेत आहात, त्यामुळे ह्या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.